महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. गेल्या महिनाभराहून अधिक काळ विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल परब यांनी संपकरी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेसोबत यशस्वी शिष्टाई केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी एसटीचा संप मागे घेत असल्याची घोषणा केली. न्यायालयात प्रलंबित असलेला विलिनीकरणाचा मुद्दा सोडून संघटनेने दिलेल्या अन्य मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून मार्ग काढला जाईल. तसेच कामावर त्वरित रुजू होणाऱ्या संपकरी कामगारांवरील निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती व बदली यासारख्या सर्व कारवाया मागे घेऊन दप्तीर दाखल करण्यात येतील असे ठोस आश्वासन मंत्री अॅडव्होकेट परब यांनी दिले आहे. यानंतर राजीवकुमार गुजर यांनी एसटीचा संप मागे घेत असल्याची घोषणा करत कामगारांनी कामावर रुजू होण्याचे आवाहन केलं आहे. यामुळे उद्यापासून एसटीची वाहतूक पूर्ववत सुरू होणार असल्याने महाराष्ट्रातली जनता आता सुखावली आहे.